एनएमटीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। लॉकडाउन के चलते लोगों की आर्थिक स्थिति बेहद खराब हो चुकी है। ऐसे में नवी मुंबई में कोई भूखे पेट ना सोए, इसी बात को ध्यान में रखते हुए गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से नवी मुंबई के 111 प्रभागों में अनाज का वितरण किया गया है एवं ये अनाज संबंधित प्रभाग के भाजपा पदाधिकारी एवं नगर सेवकों के माध्यम से प्रभाग के गरीब एवं जरूरतमंद लोगों के बीच वितरित किया जाएगा। प्रभाग क्रमांक 56 कोपरी गांव में पूर्व नगर सेविका उषा भोईर के माध्यम से ये अनाज गरीब एवं जरूरतमंद लोगों के बीच वितरित किया गया, जहां पर पूर्व सांसद संजीव नाइक मौजूद थे, जिनके हाथों इस अभियान की शुरुआत की गई। इस दौरान उनके साथ समाज सेवक पुरुषोत्तम भोईर, परशुराम ठाकुर, सुरेश ठाकुर, केशव ठाकुर आदि मौजूद थे। इस दौरान पूर्व सांसद संजीव नाइक ने कहा कि जहां जरूरत है वहां सामाजिक दायित्व निभाते हुए गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से मदद पहुंचाई जा रही है एवं गांव, गौठान, एलआईजी क्षेत्र में जहां जरूरत है वहां हमारे सहकारी आगे आकर लोगों तक मदद पहुंचा रहे हैं। माननीय गणेश जी नाइक चैरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आम्ही यावेस संदीप जी नाइक, सागर जी नाइक आणि मी आम्ही नियोजन केलं आणि आमच्या 111 प्रभागातील सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी जरूरत ज्यांना आहे, गरीब आहेत, या कोरोनाच्या काळामध्ये पहिली लाट आली, दुसरी लाट आली, आता म्हणतात तिसरी लाट येणार, लोकांचं काही या ठिकाणी आर्थिक जी काही अडचण आहे ठीक आहे, केंद्र सरकार मदत करते, परंतु या ठिकाणी काही ठिकाणी ती मदत अपुरी आहे, तोकडी पडत असेल तर तिला सामाजिक कार्य म्हणून आपण मदत केली पाहिजे ही भावना ठेवून माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या नावानं ही ट्रस्ट स्थापन करण्याचा उद्देश एवढाच आहे की समाजातील गरीब गरजू लोकांना वेळेच्या जी काही मदत असते ती जर मिळाली तर त्यांना त्यांच्यावरचा आर्थिक भार कमी होतो। 118 प्रभागामध्ये खास करून गाव, गावठाण, झोपडपट्टी, LIG अशा ठिकाणी जी आवश्यकता आहे या सर्व ठिकाणी ही मदत कार्य आमच्या सर्व सहकारी, मग या ठिकाणी पावणे गाव असेल, कोपरी गाव असेल, बोनकोडे गाव असेल, झोपडपट्टी परिसर असेल आणि नवी मुंबईतले सेक्टर परिसर आहेत त्या ठिकाणी होते। मला या ठिकाणी निश्चित सांगायचं वाटतं की आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुढाकार घेतलेला आहे। आगे उन्होंने ये भी कहा की उषा भोईर के माध्यम से हर जरूरतमंद लोगों तक मदद पहुंचाई जाएगी।
एवं समाज उपयोगी कार्य के लिए नाईक परिवार हमेशा से ही उनके साथ रहेगा। मला आनंद है या ठिकाणी की उषाताई पुरुषोत्तम जी भोईर तसेच या ठिकाणी आमचे परशुराम जी ठाकूर, सुरेश ठाकूर, ही सर्व मंडळी इथे जी स्थानिक गावामध्ये कुपरी गावातले आहेत, यांनी सर्वांना एकत्र करून जात धर्म पंथ भाषा काही नाही, जो गरीब आहे गरजू आहे त्याला मदत अशा पद्धतीचा उपक्रम केलेला आहे। आम्ही सदैव त्यांच्या बरोबर आहोत आणि भविष्यामध्ये ट्रस्ट अशा पद्धतीचे चांगले आणि उपयोगी समाज उपयोगी कार्यक्रम निश्चित भविष्यात घेत राहील। पूर्व नगर सेविका उषा भोईर ने इस दौरान कहा कि विधायक गणेश नाईक ने लॉकडाउन के पहले दिन से पालक बनकर लोगों की सहायता की एवं मास्क, सैनिटाइजर तथा अनाज का वितरण कर लोगों की सहायता की। भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय गणेश जी नाईक साहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यम संयुक्त विद्यमाने आपला हा गरजूंना अन्नधान्य वाटप करण्याचा हा जो चौथा टप्पा आहे तो आम्ही हा कुपरी गावामध्ये तो कार्यक्रम घेतलेला आहे। आदरणीय आमचे माजी खासदार, आमचे मार्गदर्शक डॉक्टर संजीवजी नाईक साहेब या कार्यक्रमाला आले होते आणि खरोखरच मला सांगायला म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपण बघतोय की ज्या वेळेला 23 मार्च 2020 ज्या वेळेला लॉकडाऊन जाहीर झालं, पहिलं लॉकडाऊन जाहीर झालं, त्यावेळेपासून आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांनी मास्क वाटप असू दे, सॅनिटायझर वाटप असू दे, जंतुनाशक फवारणी असू देत किंवा आपल्या पालिकेमध्ये जाऊन वेळोवेळी आठवड्याला आपले आयुक्त साहेब आहेत त्यांना त्यांच्या भेटी घेऊन काय या कोविडच्या काळामध्ये काय लोकांना कशी मदत करता येईल, कोविडवर कशी मात करता येईल, तसेच आपले कोविडचे हॉस्पिटल असू देत किंवा आपले जे आता सध्या आपलं लसीकरण सुरू आहे त्या लसीकरणाच्या बाबतीतसुद्धा प्रत्येक नागरिकाला लस कशी त्यांच्या जवळ उपलब्ध होईल ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जर या कोविड पीरियडमध्ये कोणी चांगलं काम केलं असेल ते आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांनी केलेलं आहे। आगे उन्होंने ये भी कहा की जब तक समाज के हर एक जरूरतमंद परिवार तक अनाज नहीं पहुंचाया जाता तब तक उनका अनाज वितरण का कार्यक्रम जारी रहेगा। पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना मास्क घालून यायला सांगितलेले आहे कारण आपले जे शासनाचे नियम आहेत, मास्क घालणं, सॅनिटायझर वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं ह्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जसे मागच्या वेळेला तर आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन सगळ्यांना अन्नधान्य वाटप केलं होतं, परंतु आता थोडंसं कोविडचं कमी झाल्यामुळे आम्ही लोकांना इथे बोलवलं आहे, पण जर गरज पडली तर आम्ही प्रत्येक लोकांच्या घरोघरी जाऊन अन्न वाटप करू। जोपर्यंत लोकांना, जे गरजू लोक आहेत त्यांना जोपर्यंत अन्नधान्य मिळत नाही तोपर्यंत आमचा हा कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि या माध्यमातून आम्ही सर्वांना जसे आमच्याकडे कोणी आले व्यक्ती की आम्हाला अन्नधान्य मिळालं नाही आहे तर अशा व्यक्तींना सुद्धा आम्ही अन्नधान्य नंतर देण्यात येईल, पण आम्ही सुरुवातीला त्यांची नावं घेतलेली आहेत, कोणी गरजू आहेत त्यांनी नावं दिलेली आहेत आमच्याकडे, त्यांना आम्ही अन्नधान्य वाटप करत आहोत। कोरोना की तीसरी लहर की संभावना को देखते हुए उन्होंने लोगों से कोरोना के सभी नियमों का पालन करने की गुजारिश की। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब असू देत किंवा संजीव नाईक साहेब असू देत, संदीप नाईक साहेब असू देत, सागर नाईक साहेब आणि वैभव नाईक साहेब म्हणजे पूर्ण नाईक परिवार हा कोविडच्या काळामध्ये नागरिकांसाठी काम करत होता आणि त्यांचेच आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत असतो। फक्त नागरिकांना नाईक साहेबांच्या माध्यमातून हा संदेश देईन की जे शासनाने नियम दिलेले आहेत, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, तर माझी सगळी नागरिकांना हीच विनंती आहे की शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा, सुरक्षित राहा, काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।